आईस्क्रीम बघितल्यावर तुम्हाला वाटेल की आता काय उन्हाळा आहे का आईस्क्रीम बनवायला. पण ज्यांना आईस्क्रीम आवडतं त्यांना कोणताही ऋतू नसतो, ना उन्हाळा ना पावसाळा ना हिवाळा, सर्वच ऋतूमध्ये त्यांना आईस्क्रीम आवडते. तर आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. नमस्कार, स्वादिष्ट मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण विपड क्रीमपासून आईस्क्रीम कशी बनवायची आणि तेही उरलेल्या विपड क्रीमपासून आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर आजकाल बऱ्याच महिलांना केक बनवता येतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की क्रीमचं अगदी ॲक्युरेट प्रमाण होत नाही, कमी जास्त थोडंफार होतंच आणि त्यातून आपली विपड क्रीम शिल्लक राहते. मग आपल्याला प्रश्न पडतो की या क्रीमचं काय करायचं. तशी तर आपण ती 2 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, पण नंतर काय करणार, नंतर पण आपण सारखे केक बनवून खाऊ शकत नाही आणि ते सारखं केक बनवून खाणंही आपल्या आरोग्याला चांगलं नाही. त्यामुळे मग बनवायचं तरी काय बनवायचं. तर आज मी उरलेल्या विपड क्रीमपासून आईस्क्रीम कशी बनवायची ते घेऊन आलेले आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझी केक केल्यानंतर एवढी क्रीम उरलेली होती. हे बघा, एवढी क्रीम आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला लागणार आहे येथे क्रीम, नंतर लागणार आहे, मी हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम करणार आहे त्यामुळे मला येथे लागणार आहे स्ट्रॉबेरी क्रश, तसेच हे कंडेन्स्ड मिल्क आहे. तर हे कंडेन्स्ड मिल्क कसं बनवायचं हे मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर मी येथे 1 ते 1.5 चमचा कंडेन्स्ड मिल्क घेतलेला आहे आणि कंडेन्स्ड मिल्क हे दूध आणि साखर याच्यापासून बनतं. तसेच मी पिंक कलर घेतलेला आहे. तर सुरुवातीला ही क्रीम आहे ती स्पेचुलेच्या मदतीने थोडीशी फेटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही क्रीम फेटून घ्यायची आहे आपल्याला, अगदी एक जीव झाली पाहिजे. आत्ता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कंडेन्स्ड मिल्क. तर कंडेन्स्ड मिल्क घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शुगर वगैरे घालायची गरज नसते, कारण याच्यामध्ये शुगर हे असतेच. नंतर याच्यामध्ये घालून घेऊया आपण पिंक कलर, तोही 2 ते 3 थेंब, कारण आपले हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे. व थोडासा क्रश घालायचा आहे, साधारण 1.5 ते 2 चमचे क्रश घालायचा आहे आपल्याला इथे. व थोडंसं स्पेचुलेने मिक्स करून घेऊया. आता हे आपल्याला बीटरने बीट करून घ्यायचं आहे. साधारण 5-7 मिनिटं हे बीट करून घ्यायचं आहे. अगदी एक जीव झालं पाहिजे हे सर्व. बघा, तर ही आपली क्रीम किती छान मस्त अशी झालेली आहे. अगदी क्रीमी क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे याचं आणि एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. आपल्याला आईस्क्रीमला जशी हवी तशी झालेली आहे. आपल्याला ही क्रीम एका एअरटाईट डब्यामध्ये काढून घ्यायची आहे, कारण हा डब्बा आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी. तर मी ही क्रीम या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे. तर हे ड्रायफ्रूट्स पूर्ण ऑप्शनली आहेत, तुम्ही ते स्किप पण करू शकता. नंतर याच्यावरती मी थोडीशी चेरीही घालून घेणार आहे, थोडेसे चोको चिप्स पण घालणार आहे. तर प्रत्येक महिलांकडं, ज्या महिला केक करतात त्या महिलांकडे हे सर्व साहित्य उपलब्ध असतंच. तर आता याच्यावरती आपण बटर पेपर लावून घेऊया. डब्बा एकदम, म्हणजे डब्याचं टोपण एकदम टाईट बसण्यासाठी बटर पेपर लावून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण हा बटर पेपर लावला तर आपल्या आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल्स तयार होत नाहीत. तर आपल्याला हा डब्बा फ्रीजरमध्ये साधारण 7 ते 8 तास आपली आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर 8 तास झालेले आहेत, तर चला बघूया मग आपली आईस्क्रीम सेट झाली का नाही ते. तर आता आपण टोपण काढून बघूया. वाव, किती छान दिसते ना आईस्क्रीम. तर आता ही आईस्क्रीम आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मी ही आईस्क्रीम, माझ्याकडे आईस्क्रीम स्कूप नसल्यामुळे मी ही एका पळीच्या मदतीने काढणार आहे. तर हे बघा, ही अशी माझ्याकडे छोटीशी पळी आहे, त्या पळीने मी ही आईस्क्रीम काढणार आहे. तर अगदी जसा तसा गोल आकार येणार नाही,
पण टेस्टला तर अगदी छानच असणार आहे ही आईस्क्रीम. तर मी ही आईस्क्रीम आईस्क्रीम बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्हीही तुमच्या घरी अशी क्रीम जर उरली तर वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम तुम्ही ट्राय करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.